ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ही गाण्याची ओळ आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला माहीत असेल यात शंकाच नाही. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ अशी ख्याती असलेले दादा कोंडके सर्वांनाच माहीत आहेत. अनेक विनोदी चित्रपट लोकनाट्य रचत दादांनी मनोरंजन सृष्टी बहरदार बनवले असा हा विनोदवीर आपल्या महाराष्ट्राला लाभला. अनेक नाटके चित्रपट गाणी यांमधून दादा कोंडके या नावाला प्रसिद्धी मिळाली. दादा कोंडके यांचं गाजलेले नाटक म्हणजे विच्छा माझी पुरी करा. या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे नाटक पाहतानाचा एक किस्सा दादा कोंडके यांच्या निकटवर्तीयांनी सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या आपल्या या व्हिडिओमधून. इच्छा माझी पुरी करा या नाटकादरम्यान घडलेला किस्सा सांगत दादांचे स्नेही म्हणाले की एकदा सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले इच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगाला आल्या होत्या. कोणत्या तरी कौटुंबिक कारणानं त्या अतिशय विनस्मक होत्या. आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात येत होते. त्यांची खास मैत्रीण कवयित्री शांता शेळके यांनी या दरम्यान त्यांची समजूत घातली. त्या आशाबाईंना म्हणाल्या, आशा एकदा माझ्याबरोबर विच्छा माझी पुरी करा बघ, म्हणजे तुझं डोकं टाळ्यावर येईल. आणि त्यांनी अत्याग्रहानं त्यांना विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगाला आणलं. आशाबाई विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा प्रयोग पाहून एवढ्या खुश झाल्या की त्यानंतर सतत या नाटकांच्या प्रयोगाला त्या येऊ लागल्या आणि मग त्या नॉर्मल झाल्या. दरम्यान दादा कोंडके यांच्या या नाटकाला पाहून त्या मनोमनी खूप खुश झाल्या होत्या आणि या आनंदापोटी त्यांनी इच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या सर्व कलाकारांना सोन्याच्या साकड्या भेट म्हणून दिल्या होत्या आणि दादांनाही अतिशय किमती असं एक घड्याळ दिलं होतं. दादांची विच्छा माझी पुरी करा या नाटकाने तेव्हा खूप धुमाकूळ घातला होता. तर मित्रांनो, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.